सध्या नाराजीमुळे सतत चर्चेत असणाऱ्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहेत, ते अशाच एका राजकीय वक्तव्यामुळे. माझ्यासोबत राजकारणात दगाफटका झाला असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. मला राजकारणात वनवास मिळाला अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आणि त्यांच्या या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये. पक्षात सुरू असलेल्या इनकमिंगमुळे मला मतदारसंघही राहिला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. बघूया. कोणती निवडणूक गेल्या 5 वर्षात आली अशी की ज्याच्यात माझं नाव नव्हतं सांगा बरं. कोणती विधान परिषद आली, राज्यसभा आली, त्या कुठल्याही निवडणुकीमध्ये माझं नाव नेहमी चर्चेला येतं. त्याच्यामुळे मला ह्याच्यात काही नाविन्य वाटलं नाही. साहजिक आहे की अनेक वर्ष झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं, मीडियाला वाटतं, किंवा अनेक विधान परिषदचे सदस्य होऊन गेले, राज्यसभेचे होऊन गेले, त्या हिशोबाने लोक त्याचं नाव साहजिक माझं घेतात. आणि आता ह्या युतीमुळे, युती नाही, जे आता आमच्याबरोबर नवीन पक्ष, 3 पक्षांचं जे सरकार आहे, त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघात राहायला नाही, त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात. मला कुठे जायला आवडेल हा मुद्दा नाही. आता सध्या मला कुठे जायला आवडेल हा चॉईस ला विलंब झालेला आहे. आता विषय असा आहे की माझ्या लोकांना, जे फक्त बीड जिल्ह्यात सीमित नाही, जे लोक माझ्यावर प्रेम करतात जिल्ह्याबाहेर एका उमेदीने माझ्याकडे पाहतात, त्यांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्वाचा विषय आहे. आणि मग ईश्वराच्या कृपेने, नजर नारायणाच्या कृपेने त्यांना मला जिथे पाहायला आवडेल तिथे मी दिसले तर फार मोठी गोष्ट. दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वक्तव्याबाबत काय प्रतिक्रिया दिलेली आपण बघूया. लोक काय करतात की पंकजाताई जेव्हा भाषण करतात त्यावेळी त्यातल्या 2-4 ओळी काढता आणि तेवढ्या ओळी दाखवता आणि त्यांचं पूर्ण भाषण तुम्ही काही दाखवत नाही. भारतीय जनता पक्षाच्या त्या राष्ट्रीय मंत्री आहेत, आमच्या एक महत्वाच्या नेत्या पंकजाताई आहेत. त्यांचं अंडरस्टँडिंग पक्षाच्या संदर्भात अगदी पक्क आहे, त्यामुळे अशा प्रकारे सिलेक्टिव्ह गोष्टी सांगून मला असं वाटतं की विनाकारण त्यांच्या प्रतिमेला काहीतरी त्या ठिकाणी दुखापत होईल अशा प्रकारचं काम करणं योग्य नाही आहे. पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता आहे आणि पुढेही राहीलच. पंकजाताईंना तुम्ही फिरवून दाखवलं. मी काल पंकजाताईंचं भाषण ऐकलंय. खर तर निवडणूक एकदा 5 वर्ष त्या विधानमंडळात नाही आहे किंवा लोकप्रतिनिधी म्हणून नाही आहे, त्यामुळे त्यांनी सहज वक्तव्य केलं आहे. त्याला फिरवून फारून पुन्हा एकदा पंकजाताईला पुन्हा 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 दाखवतात आहे, काहीच संबंध नाही आहे. पंकजाताईचं नेतृत्व हे मोठं आहे. पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत, केंद्रीय नेतृत्व आणि त्या केंद्रात नेत्या आहेत, त्यामुळे केंद्रीय नेतृत्व लवकरच चांगला निर्णय घेईल अशी आमची अपेक्षा आहे.